येणाऱ्या काळात निवडणुका लागणार आहेत। मी तुम्हाला अजिबात इथे मतांचं गणित सांगणार नाही, मी निवडणुकांच्या बद्दल बोलणार नाही। तुम्ही तितके सुज्ञ आहात आणि कोणाला निवडायचे आणि काय कधी निवडायचे हेही तुम्हाला चांगलं कळते। तुम्ही फक्त वाट बघून आहात की कधी एकदा कार्यक्रम लागतोय, कार्यक्रम लागला टप्प्यात आला की तुम्ही कार्यक्रम करणार आहात। राजे हो, टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करण्याची काही कारणं आहेत, ती फक्त कारणं सांगणार आहे आणि थांबणार आहे। एका चांगल्या माणसाला ज्या पद्धतीने यांनी त्रास दिला, एक चांगला माणूस आजारी पडल्यावरही त्याच्या अक्षरशः आजारपणाची नक्कल इतरांचं सोडा, पण घरातल्या भाऊबंदकीतल्या माणसांनीही त्याच्या आजारपणाची नक्कल करावी, इतकी खालच्या तळाला गेलेलं हे राजकारण। जी माणसं मातोश्रीच्या जीवावर मोठी झाली, त्यातल्या कित्येकांना तर अक्षरशः मातोश्रीने न खाता पिता कधी बाहेर पडू दिलं नाही, अशी माणसं तिकडे गेल्यावर खोके घेऊन जेव्हा भोके झाले तेव्हा ती मातोश्रीवरच गरळ ओकायला लागली। या लोकांना त्यांच्या बेमानीची शिक्षा काय ती त्यांना एकदा सांगावी लागेल, त्यासाठी पण गरजेचं आहे। तिसरी महत्वाची गोष्ट की जे काही द्वेषमूलक राजकारण भाजपा पसरवू पाहते, जात आणि धर्मांचा जो एक जाणीवपूर्वक एक गोंधळ घालण्याचा प्रयत्न करते, मी जुन्नरमध्ये याच्या आधीही अनेक वेळा आली आहे, जुन्नरच्या कृषी केंद्रामध्ये आली आहे, तिकडे तुमच्या घोडेगावला आलेली आहे, किंवा बाजूला तळेघर असेल, भीमाशंकर असेल, आदिवासींचे मेळावे असतील, अशा अनेक ठिकाणी या प्रत्येक वेळेला इथल्या 18 पगड जातींनी एकत्रित येऊन काम केले। इथे कधीही जातीपातीच्या भिंती दिसलेल्या नाही, परंतु आता भाजपा प्रत्येक गावात अशा जातीपातीच्या भिंती पाडू पाहत आहे। त्या भिंती जमीनदोस्त करून खऱ्या अर्थानं जर मानवतेचा प्रवाह, कारण सामाजिक समतेचा मूलमंत्र म्हणून जर आपण ज्ञानोबा तुकाराम हा जयघोष बघत असू, तर तो समतेचा मूलमंत्र रुजला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला आधुनिकतेकडे नेण्यासाठी, खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला पुन्हा एकदा एक नवी विधायक दिशा देण्यासाठी आता नवं नेतृत्व उभं करावं लागेल। आणि हे जे षडयंत्रकारी लोक आहेत ज्यांना वाटतं की नाही आम्ही पैशावर सगळं विकत घेऊ शकतो, कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत तरी त्यांना झटका बसलाय, कारण जे लोक नाशिकमध्ये खड्डा खोदू पाहत होते त्यांच्यासाठीच नागपूरला एवढा मोठा खड्डा मतदारांनी खोदून ठेवला की त्यांना ती जागा दाखवून दिली की तुम्ही जे करताय ते अजिबात महाराष्ट्राला पटलेलं नाही, पचलेलं नाही। आपल्या सगळ्यांच्या समवेत आम्ही सगळेजण एक प्रण करतोय, कारण शिवसेनेतनं अनेक लोक आत्तापर्यंत बाहेर पडले, शिवसेनेला फूट नवी नव्हती, शिवसेनेतनं राज ठाकरे गेले, शिवसेनेतनं भुजबळ गेले, शिवसेनेतनं राणे गेले, परंतु शिवसेना कधीही गणित गात्र झाली नाही, ती आजही नाही। पण एक फरक आहे, राणे, भुजबळ, ठाकरे, राज ठाकरे या तिघांमध्ये आणि एकनाथ शिंदेमध्ये एक फरक नक्की आहे, आधीचे जे लोक गेले होते ते शिवसेनेच्या मुळावर उठले नव्हते, एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मुळावर उठले। शिवसेना त्यांना समूळ संपवावी वाटते, शिवसेना संपवताना शिवसेना भवनावर सुद्धा ते स्वतःचा ताबा सांगू पाहत आहे। दादा हो, शिवसेना भवन कदाचित ते ताब्यात घेतील, कदाचित ते फार मोठं शिवसेना भवन, पैसे आहेत त्यामुळे बंगल्याच्या बंगले अगदी 10 मजली काय 50 मजली बांधतील, पण कितीही मोठं RCC बांधलं तरी जागृत देवस्थानाचं जिथं काही अधिष्ठान असतं ते कुठेही मिळत नाही, ते अधिष्ठान ज्या ठिकाणी असतं त्याच ठिकाणी असतं, ते हलत नसतं। त्या पद्धतीनं मातोश्रीचं अधिष्ठान आणि ते महत्व यांच्यापैकी एकही जण हिरावून घेणार नाही, पण जे हात मातोश्रीकडे उठत आहेत ते हात कलम करण्यासाठी आता तयार आहोत। आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी, बरेच लोक माझ्याबद्दल बऱ्याचदा धमक्या देण्याची भाषा करतात, पण त्यातल्या एकालाही मी घाबरत नाही। आदरणीय सचिन भाऊ सारखे एवढी खंबीर माणसं माझ्या सोबत असताना मी घाबरायचं काहीच कारण नाही, कारण जिथे कुठे काही म्हणजे पहिला फोन केल्या केल्या भाऊ पहिल्यांदा जेव्हा सांगतात, हा बोला ताई काही अडचण असेल तर सांगा, हा भाऊ अडचण नाही असंच फोन केला, म्हणजे इतक्या तत्परतेने जर माणसं जर सोबत असतील आणि इतक्या तत्परतेने जर शिवसेना अत्यंत खंबीरतेने पाठीशी असेल तर लढणारे आम्ही सगळे सज्ज आहोतच। आपल्याला सगळ्यांना, आम्ही ग्रामपंचायतीचे आता निकाल झाले,
पुनः पंचायत राजच्या निवडणुका अजून लागणार आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागणार आहेत। फक्त तुम्हाला एकच सीट असं लक्ष द्यायचं नाहीये, तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या साठी तुम्हाला सगळ्याच सीट्सवर तितकंच गांभीर्याने लक्ष द्यायचंय, कारण जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची एक एक सीट आपल्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे। त्या त्या वेळेला मी पुन्हा येणार आहे, पुन्हा बोलणार आहे, आपल्या सगळ्यांशी संवाद साधणार आहे। तुर्तास माझा कुणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात माझा हेतू नव्हता, पण तरी सुद्धा माझ्या बोलण्यामुळे कुणालाही वाईट वाटलं असेल, कुणालाही राग आला असेल, चुकून माकून कुणाचाही उपमर्द झाला असेल, विशेषतः एखाद्या खबऱ्या खुबऱ्यांना चुकून राग मी गाला असेल, खबरे असतात खूप सारे, तर अशापैकी अशांची किंवा यातल्या एकाचीही मी माफी अजिबात मागणार नाही। मी वारंवार सांगते की बोलून शब्द बदलायला मी काही चंद्रकांत पाटील किंवा अण्णा हजारे नाही, मी माझ्या शब्दावर ठाम आहे।